फ्रेंड्स प्रेमात पडल्यावर प्रेम वीर आपल्या प्रेयसीसाठी काही वाटेल ते करायला तयार होतात. चला तर मग बघूयात एका लोकल ट्रेनच्या टपावर चढलेला हा प्रेम वीर आपल्या प्रेयसीसाठी काय करतोय ते. चला तर मग बघूयात हा धमाकेदार आयटम जो आपल्या समोर सादर करणार आहेत आपले दोन कडक परफॉर्मर्स. प्लीज वेलकम ऑन स्टेज आशिष पवार आणि कमलाकर सातपुते. अरे माका वाटलं लायन सफारीतून फिरतो. इंग्लिश कॅप्टन साहेब. काय ठीक आहे हवालदार साहेब. बरं वॉचमन साहेब. मग झाल्या तुम्ही हाय कोण? इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टर तुम्ही मला इथे कशाला घेऊन आणला नाही आहे? तुला काय घोड्यावर बसून वरात काढून आणायचं होतं काय? पण मी काय गुन्हा केला नाही आहे? केला नाही आहे ते पण मीच तुला सांगायचं काय? तुमका माहित नाही मग माका इथे कशात घेऊन आणलो? मालवणी बोलायला लागलाय. सांगतो नंतर सांगतो. मला सांग तू कुठं राहतो रे? घरात. मग आम्ही काय बिळात राहतो काय? बंद कर. पुंगी दाखवतो फुकटचा. अजय हा नागोबा टकलू आहे. असू दे कात पडली माझी. एरिया सांग एरिया. वसई. कुठे? वसई. चुकला तिच्या आईला तोंड. काय बोललात? असू दे तू ट्रेनच्या टपावर बसून प्रवास करतोस ना. आम्हाला लय कठीण काम आहे साहेब. आता माझ्या लक्षात आला नाही आहे तुम्ही मला इथे माझा सत्कार करायला घेऊन आला आहे. नाही साहेब त्याची काही गरज नाही. मला उशीर होते मला सोडा लवकर चला. अरे तुझ्या एकट्यामुळे 15,000 लोकांना ऑफिसला जायला उशीर होतो रोज. मांज्यामुळे. काय? मांज्यामुळे. अरे मांज्यामुळे नाही तुझ्यामुळे. तू काय माझी फिरकी घेतोस? तू त्या टपावर बसून प्रवास करतोस. विरार पासन दहिसरला आलास की तुझी प्रेयसी त्या ट्रेन मध्ये चढते. तिला जरा यायला उशीर झाला तर तू ते नॉक करून खाली मित्रांना सांगतोस चेन ओढून ठेवा म्हणून. आणि ती ट्रेन मध्ये बसोस तोवर तू ट्रेन थांबून ठेवतोस. हा मग धावत्या मैत्रीमध्ये माझी ट्रेन कशी चढेल? व्याकरणाची वाट लावू नको व्यवस्थित वाक्य. धावत्या ट्रेन मध्ये माझी मैत्रीण कशी चढेल साहेब? अरे पण तू एका मुलीसाठी आखी ट्रेन थांबून ठेवतोस. मी एका वेळी एकाच मुलीवर प्रेम करतो. अरे तू 100 पोरींवरती प्रेम कर रे. चालेल. हल्लस ना जागेवरचा कान फडफडून टाकील. अरे नको. बंद कर जवाजू नको असं. अरे पण तू तुझ्यामुळे त्या 15,000 लोकांना कशाला त्रास देतोस? मी कसला त्रास देतो? ते त्याला आतमध्ये बसून तर असतली. अरे पण त्यांना ऑफिसला जायला उशीर होतो ना. मग त्यांना सांगू घ्या ना. काय? त्यांना सांगू घ्या की ऑफिस मध्ये बसून तुम्ही जास्त वेळ काम सोंपवा. सोंपवा? हा सोंपवा ना. दुसरी भाषा मिक्स केली आहे. अरे पण तू असं का वागतोस रे? माझ्या प्रेमासाठी साहेब. माझ्या प्रेमासाठी. तुम्हाला तर माहिती आहे साहेब विरार ट्रेन मध्ये किती गर्दी असतली. लेडीज बायकांचे डबे आज शिरायला पण नाही गावत. लेडीज बायकांचा डबा? अहो माझ्या मैत्रिणीला त्या डब्यात शिरताना किती त्रास होतो ते तुम्हाला नाही माहिती साहेब. त्या मुलीसाठी आखी ट्रेन थांबवतोस. माझ्या संसारासाठी साहेब. अरे पण हा गुन्हा आहे. प्रेम करणं गुन्हा नाहीये साहेब. स्वच्छ बोलायला लागला हा. अरे प्रेम करणं गुन्हा नाही रे बाबा. ट्रेन अडवणं गुन्हा आहे. एरवी लोक धरणं धरतात आणि ट्रेन अडवतात. वनकत आपकच बोलत नाही. यायचं शास्त्रीय संगीत. अरे ते त्यांच्या हक्कासाठी ट्रेन अडवतात. तू एका मुलीसाठी ट्रेन अडवायला लागलास. मग ती मुलगी पण माझ्या हक्काचीच आहे साहेब.
काय पटली आहे का तुला? अजून पटली नाही आहे, लास्ट इयरला आहे ना. ठीक आहे. काय डॉक्टरांनी ब्लड कॅन्सर सांगितलंय का? वो काय बोलताय? तूच बोलला ना लास्ट इयरला. लास्ट स्टेजला नाही बोललो, कॉलेजच्या लास्ट इयरला आहे. तिने मला सांगितलं नाही आहे. सांगितलं नाही आहे? तुझ्या मला वर्षभर कॉलेजला सोडण्याची जबाबदारी घेतला नाही, तर मी तुझ्या संसाराची जबाबदारी घेतला नाही. काय हवंय आणि जायचं आणि पाणी काय काय बोललात? नाही काही नाही, पण अरे पण ती वेळेवर काय येत नाही रे प्लॅटफॉर्म वरती. उसको बहुत काम राहता है साहब घर में. हिंदी बोलायला लागला म्हणून ती काय येऊ कुशीर होतल. हिंदीत मालवणी का काम हा करता है वो? काय काय काम करते रे ती? धुणा भांडी, कपडे वाळत घालिंग, लोटांगण मंदिर चरण पाहिन तुझे. प्रसाद घे वाट सगळ्यांनी. अर्थ करतोय रे. अरे बाबा तिला लवकर यायला सांगत जा ना प्लॅटफॉर्म वर. हा ती उशिरा येते मग तू गाड्या अडवून ठेवतोस, मग गाड्यांची लाईन लागते, किती नुकसान होतं लोकांचं. पण मला तिच्याशी संसार करूचा हा करूचा हा. अरे पण ऑफिस मध्ये 45 लोक उशिरा गेली म्हणून कामावरून काढून टाकलं त्यांना, त्यांच्या संसाराची वाट लावलीस तू. लागू दे वाट. हा लागू दे वाट. पण मला तिच्या बापाच्या जावई व्हायचंय म्हणजे व्हायचंय. नाही तुला जावई ना मी बनवणारच आहे आता. तुम्ही तिचे बाप आहेत? मी तुझा बाप आहे. म्हणजे इतकी वर्ष मला आईने फसवलं नी? जायच बाजूला ठेव. तर मी काय म्हणत होतो? तुझ्या आईचं बाजूला ठेव. मी तुला जावई बनवणार आहे पण तिच्याशी लग्न करून नाही, तुला सरकारी जावई बनवणार आहे. तुला आता जेलमध्येच नेऊन टाकतो. हा वेगवेगळ्या भाषा बोलतोय रे तू. नग पाटील नग पाटील पाटील नग. नाही नाही तुला ठेवणार. हंगातली छोड दो. हिंदी बोलायला लागला. छोड दो. नाही नाही तुला छोड दो साहेब. तुझी छोड दो साहेब. पंजाबी झाला नाही साहेब. नाही साहेब नको. नाही साहेब नको.